50 लाखांचा रस्ता अपहराविरुद्ध बिरसा क्रांती दलाला उलगुलाण. रस्ता बनवणं फौजदारी गुन्हे आणि काळ्या यादीत टाकण्याची प्रमुख मागणी. धुळे जिल्ह्यासह राज्यभरात गाजत असलेल्या शिरपूर तालुक्यातील रामा 1 ते 2 वाडीबाटा ग्राम 80 या रस्त्याच्या 50 लाखांच्या निधीचा अपहार करणारे ठेकेदार संदीप डी पाटील व इतरांवर फौजदारी गुन्हे दाखल होण्याकामी 2 ऑक्टोबर रोजी बिरसा क्रांती दलाच्या वतीनं जेल रोड येथे 1 दिवसीय उपोषण करण्यात आलंय. यापूर्वीही संघटनेच्या वतीनं 15 ऑगस्ट रोजी उपोषण करण्यात आलं होतं. माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत गेंदा कैलास पवार यांनी उपविभागीय अधिकारी उपविभाग शिरपूर 2 यांच्याकडे माहिती अधिकार अर्ज टाकला असता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती अशी की राष्ट्रीय महामार्ग 1 ते 2 वाडीपाडा ग्रामा 80 हा रस्ता 00 ते 20 किलोमीटर सुधारणेसाठी रुपये 49,51,858 रुपयांना आदिवासी उपाययोजनेतून महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मंजुरी दिलेली होती. मात्र ठेकेदार संदीप पाटील व बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून सारा रस्ताच गिळंकृत करून संपूर्ण बिलाची रक्कम अदा करून घेतलेली आहे. तसा संबंधित कार्यालयाचा चौकशी अहवाल व प्रत्यक्ष 1 रुपयाचाही काम न झाल्याचा पंचनामा रिपोर्ट सांगतोय. आदिवासी भागाच्या विकासासाठी येणारा पैसा तेथेच खर्च होणं अपेक्षित असताना संबंधित ठेकेदार अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून आदिवासी भागातील रस्ताच गायब करून टाकलेला आहे. सदर मंजूर रस्त्याचं काम न करता संपूर्ण रक्कम हडपणारे ठेकेदार संदीप पाटील व संबंधितावर शासनाची फसवणूक दिशाभूल करून आदिवासी समाजाला विकासापासून वंचित ठेवून समाजाचं आर्थिक सामाजिक शोषण केलेलं आहे. अशा भ्रष्ट प्रवृत्तीच्या ठेकेदार व इतरांवर फौजदारी गुन्हे दाखल करून सरकारी पैशाची वसुली करून सदर मंजूर रस्ता तात्काळ तयार करून द्यावा. दिनांक 22 सप्टेंबर रोजी रस्ता अपहरणाच्या चौकशीला आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस डी भोसले मात्र चोरी केलेल्या रस्त्यावर उभे राहून साप खोटं बोलून आदिवासी समाजाची शुद्ध फसवणूक करत होते. सदर रस्त्याच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी माननीय जिल्हाधिकारी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक आणि संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन रस्त्याची पाहणी करून दोनवाडीपाडा येथील आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्याची मागणी संघटनाच्या वतीने करण्यात येते आणि सदर रस्ता तयार करून अपहरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे नोंदवण्यात यावे. अन्यथा येत्या काही दिवसात दोनवाडीपाडा येथील नागरिकांना घेऊन संघटना तीव्र आंदोलन छळेल. उपोषणात बिरसा क्रांती दलाचे जिल्हा सल्लागार विलास पावरा, तालुका कार्याध्यक्ष साहेबराव पावरा, तालुका सचिव गेंदा पावरा, आदिवासी विकास परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष दारासिंग पावरा, विश्वास पावरा, शांतीराम पावरा, सागर मोरे यांनी हा सहभाग नोंदवला होता. प्रतिनिधी भैयासाहेब कोळीसह ए व्ही भीमाजा शिरपूर. कांतीदल शिरपूर यांच्या वतीने आम्ही 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आहोत. रामा 1 ते 2 रस्त्याचा उपहार करणारे संदीप डी पाटील व संबंधित कार्यालयातील अधिकारी यांना काड्या आधी टाकण्यावेत व यांच्यावर कायदेशीर कारवाई करून यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात यावे अशी आमची मागणी आहे. जर रस्ता वेळेवर पूर्ण झाला नाही तर आम्ही बायका मुलांसह माननीय जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्यासमोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत. येत्या काही दिवसांमध्ये जर लोकशाही मार्गाने आम्हाला न्याय मिळाला नसेल तर आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनसुद्धा करणार आहोत. याबाबत सर्वस्वी जबाबदार जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित विभागातील अधिकारी जबाबदार असतील.